जसं मी महापौर झालो तसं मी जळगाव शहरवासियांना एक कमिटमेंट केलं होतं की जळगाव शहरवासियांना पाण्याचा एक थेंब देखील कमी पडू देणार नाही. मी हे अगदी सहजतेने बोललो, परंतु त्याचं गांभीर्य मला नंतर जेव्हा मी कामामध्ये गुंतलो तेव्हा मला कळायला लागलं की हे काम माझं एकट्याचं नाही तर हे सामूहिक काम आहे. म्हणून माझ्या मनामध्ये एक विचार आला की प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल या दोन्ही गोष्टींचं जर आपण एका ठिकाणी कॉम्बिनेशन केलं तर निश्चितच जनतेच्या चांगलं प्रबोधन या माध्यमातून होऊ शकेल. जळगाव शहरामध्ये प्रथमच ही एक ऐतिहासिक 2 दिवसीय पाणी परिषद ज्याच्यामध्ये जलक्रांतीचे जागतिक जलक्रांतीचे काही मार्गदर्शक आम्ही इथे बोलवलेले आहेत आणि जळगाव शहरातल्या नागरिकांना योग्य प्रबोधन करून सामूहिकरित्या नागरिकांचा सहभाग घेऊन या कामामध्ये यश मिळेल अशी अपेक्षा आहे.